नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता पहिली ते दहावी गणितामध्ये करूया मैत्री गणिताशी। इयत्ता तिसरीची जी कार्यपुस्तिका आहे यामधील दोन नंबरचा चॅप्टर संख्यांशी मैत्री पान नंबर सातवरील अभ्यास करणार आहोत, प्रश्न सोडवणार आहोत। तर प्रश्न आहे तक्ता पूर्ण कर, संख्या दिलेली आहे, प्रतीकरूप दिलेले आहे। आता प्रतीकरूपमध्ये प्रतीकरूप म्हणजे कधीही लक्षात ठेवा, एक चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं असतं किंवा वस्तूच्या माध्यमातून तुम्ही ते बघू शकता। जसं की नाणी नोटा घेऊ शकतो, त्याचप्रमाणे ब्लॉक घेऊ शकतो, काड्या घेऊ शकतो किंवा चित्राच्या स्वरूपातही आपण दाखवू शकतो। आणि इथे अक्षरामध्ये लेखन केलेलं आहे। तर संख्या दिलेली आहे 243, 200 म्हणजे शतकाला, हा ह्या संख्येतील हा एकक आहे, हा दशक आहे आणि हा शतक आहे, आपण शिकलेलोच आहोत। तर बघा शतक किती आहे, दोन, म्हणून दोन शतकाच्या काय केलेल्या आहेत, पोते तिथं ठेवलेले आहेत। त्यानंतर चार दशक आहेत म्हणून चार दशकाचे त्रिकोण मांडलेले आहेत, प्रत्येक दशकासाठी त्रिकोण वापरलेला आहे। आणि एककासाठी तीन आहेत म्हणून गोल, म्हणजे एककासाठी वर्तुळ हे प्रतीक वापरलेलं आहे। आणि ही संख्या आहे 243। त्या पद्धतीने आपल्याला 333 प्रतीकरूपही मांडायचं आहे आणि अक्षरातही लेखन करायचं आहे। तर 333 अगोदर समजून घ्या की एकक तीन आहे, दशकही तीन आहे आणि शतकही तीन आहे। तर आता यामध्ये आपल्याला तीन शतक मांडायचे आहेत, म्हणजे आपल्याला तीन पोती इथं मांडायचे आहेत। आता इथं पोत्यांची रचना तुमच्या ड्रॉइंगनुसार करा तुम्ही। मी इथं काय केलेले आहेत, असे तीन पोते मांडलेले आहेत। हे काय आहे, शतक, हे शतक आणि हे देखील शतक आहे। आणि हे त्रिकोण किती आहेत, दशकही तीन आहेत, म्हणजे हे दशक, दशक आणि हा दशक आहे। आणि एकक किती आहेत, तीन आहेत, म्हणून इथं हा एकक, एकक, एकक अशा स्वरूपात मांडायचं आहे। तीन शतक म्हणजे 330 आणि हे तीन 333, म्हणून इथे लिहायची आहे संख्या 333। त्यानंतरची बघा, इथं आता प्रतीकरूप दिलेले आहेत, त्यावरून तुम्हाला संख्या अंकात आणि अक्षरात लिहायचे आहे। तर हे तीन शतक म्हणजे हे किती झाले, हे 100, 200, 300 बरोबर, हे झाले 300 मिळून सगळे। आणि हे दशक दोन म्हणजे हे झाले 20 आणि हे एकक किती आहेत, चार आहेत, म्हणजे आता हे 320 आणि 4 24 म्हणजे 324 ही संख्या येणार आहे। आणि इथे लिहायचं आहे 324। त्यानंतर बघा, इथे तुम्हाला संख्याही लिहायची आहे, प्रतीकरूपही दाखवायचं आहे, फक्त अक्षरामध्ये संख्या सांगितली आहे 141। तर आपण इथं लिहून घेऊया 141। तर एकक, दशक आणि शतक, एकक शतक किती आहे, एक आहे, म्हणजे एक पोतं इथं काढून घेऊया। हे एक पोतं मी असं इथे काढून घेतलेलं आहे, हे शतकाचं पोतं आहे। दशक चार आहेत, 1, 2, 3 आणि 4, हे काय आहेत, दशक। एक दशक म्हणजे 10 असतात आणि एक शतक म्हणजे 100 असतो, एकक फक्त एकच आहे म्हणून इथं एकच काढलेलं आहे। म्हणजे बघा, हे 100 आणि हे वरचे 40 आणि हे 141 हे प्रतीकरूपात झाले। त्यानंतरची संख्या आहे 360। आता 360 एकक आहे 0, दशक आहे 6 आणि शतक आहे 3। तर 3 आपल्याला पोती काढावी लागतील शतकाची। तर इथं ही अशी पोती काढून घेतलेली आहे शतकाची। तीन शतकाची पोती काढल्यानंतर 6 दशक काढायचे आहेत, म्हणजे आपल्याला 6 त्रिकोण काढावे लागतील, 3, 4, 5 आणि 6। आता इथं एकक 0 आहे, त्यामुळे आपल्याला इथं एकही वर्तुळ काढण्याची गरज नाही। तर हा झाले शतक, म्हणजे 100, हे 200 आणि हे 300, तीन शतक म्हणजे 300 आणि हा 1.10, हे 20, 30, 40, 50 आणि 60, म्हणजे हे 360, म्हणजे इथे लिहायचं आहे 360। ही झाली अंकात संख्या, ही झाली प्रतीकरूपातली संख्या आणि ही झाली अक्षरामधील संख्या। त्यानंतरची खालची संख्या काय आहे बघा, 507 आहे। तर 507 एकक,
दशक आणि शतक। आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हे लिहायची गरज नाही एकक दशक शतक, परंतु काही विद्यार्थ्यांना हे लवकर लक्षात येत नाही त्यामुळे मी ते इथे लिहित आहे। तर तुम्ही नाही लिहिलं तरी देखील चालेल, फक्त प्रतीक रूप काढा आणि संख्या अक्षरात लिहा। तर बघा इथे पाच शतक आहेत, म्हणजे इथं आपल्याला परत आता पाच पोती काढावी लागणार आहेत। एक, हे दोन, हे तीन, हे चार आणि हे पाच नंबरचं होतं। तर हे झाले पाच शतक, एक दोन तीन चार पाच, 100, 200, 300, 400, 500। आता दशक झिरो आहे म्हणजे दशकाचा प्रतिकृप त्रिकोण काढायची आपल्याला गरज नाही आहे। एकक किती आहे, सात आहेत, म्हणजे ते एकक आपल्याला सात काढावे लागतील। वर्तुळ, एककासाठी वर्तुळ हे प्रतीक आहे म्हणून आपण इथे सात वर्तुळ काढत आहोत। तीन चार पाच सहा आणि सात, एकक 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 एकक, हे झाले 507। बरेच विद्यार्थी 500 लिहित असताना 500 असे लिहितात, तर मध्ये उच्चार करताना व्यवस्थित करा, 507 असं पद्धतीने लिहा। आता इथे प्रतिकरूप दिलेलं आहे, अंकात अक्षरात लिहून घ्यायचं आहे। शतक बघा आता इथे मुद्दामून मिक्स करून दिलेले आहेत। तुमचे पोते कुठं जरी ठेवले तुम्ही असे शतकाचे, तरी देखील त्याची किंमत कमी होणार आहे का? नाही। त्यासाठी अगोदर शतक किती आहेत हे व्यवस्थित बघा। तर बघा शतक किती आहेत, एक दोन तीन चार। आता हे चार शतक म्हणजे शतक स्थानी काय येणार आहे, इथं चार। बघा इथं एकक, दशक आणि शतक मांडूया आपण लक्षात येण्यासाठी। शतक किती आहेत, एक दोन तीन चार, म्हणून शतकाच्या खाली चार लिहिले। त्यानंतर दशक त्रिकोण या प्रतीक रूपाने दाखवलेला आहे, तर दशक किती आहेत, एक दोन आणि हा इकडे शेवटी एक तीन, म्हणजे दशक आहेत तीन। आणि एकक हा वर्तुळाने दाखवलेला आहे तो एकच आहे, म्हणजे ही संख्या झाली 431, म्हणून इथे लिहायचं आहे 431। तर बघा कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला जरी इथे तुम्हाला फक्त गोंधळात टाकण्यासाठी हे काय केलेलं आहे, मिक्स केलेले आहेत एकक दशक शतक, परंतु गोंधळात पडण्याची काही आवश्यकता नाही। शतक मोजा अगोदर, दशक मोजा नंतर आणि एकक मोजा आणि व्यवस्थित ठेवून द्या एककाखाली एकक, दशकाखाली दशक आणि शतकाखाली दशक शतक, म्हणजे तुमची संख्या काय होईल, बरोबर येईल। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे याच पानावरती, की संख्या वाचून तारांमध्ये मणी काढ। मला इथं संख्या वाचायची आहे आणि तारेमध्ये त्या त्यानुसार मणी काढायचे आहेत। तर बघा ही जी तार आहे ही एककाची आहे, ही दशकाची आहे, ही शतकाची आहे, बरोबर। हे एकदा क्लिअर करून घ्या, एकक दशक आणि शतक। आता ही संख्या आहे, यामध्ये हा एकक आहे, दशक आहे, शतक आहे, हे पण क्लिअर करून घ्या, एकक दशक शतक। आता त्याप्रमाणे नुसते मणी काढा याच्यामध्ये, तर एकक किती आहे, सहा, म्हणून इथं सहा मणी काढा, एक दोन तीन चार पाच सहा। दशक आहे दोन, म्हणून दोन मणी काढा, एक दोन। आणि शतक आहे चार, म्हणून चार मणी काढा, एक दोन तीन चार। त्यानंतर इथे खाली लिहायचं देखील आहे तुम्हाला की इथं किती शतक आहेत, चार, चार शतक, दोन दशक आणि सहा एकक आहेत। आणि ही संख्या आहे 426। त्यानंतरची पुढची संख्या आहे 650, एकक हा दशकाची तार आणि ही शतकाची तार। एकक किती आहे, झिरो, म्हणून काहीच काढायचं नाही आहे। दशक आहेत पाच, म्हणून पाच मणी काढा, एक दोन तीन चार पाच। सहा शतक आहेत म्हणून सहा मणी काढा, सहा। आणि इथे लिहा सहा शतक, पाच दशक आणि शून्य एकक, म्हणजे ही संख्या झाली 650। त्यानंतर ही तार एककाची आहे, ही दशक आहे आणि ही शतक आहे। एकक किती आहेत, सहा, एक दोन तीन चार पाच सहा। दशक शून्य आहेत म्हणून काहीच काढायचे नाही आणि शतक सात आहेत, म्हणून इथं एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात, म्हणजे बघा सात काय आहेत, शतक आहेत, शून्य दशक आणि सहा एकक आहेत, म्हणून ही संख्या झाली 706।
तुम्हाला आता हे सगळं एवढं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, नक्कीच तुमच्या लक्षात आले असेल। काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। चला तर मग आज आपण करूया मैत्री गणिताची कार्यपुस्तिका इयत्ता तिसरीमधील संख्यांशी मैत्री या चॅप्टरवर आधारित पान नंबर 7 वरील तुमचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे, प्रश्न पूर्ण केलेले आहेत। या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच पान नंबर 8 वरील स्वाध्याय पूर्ण करणार आहोत। तोपर्यंत बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल। धन्यवाद।